नागपुर महानगर पालिका की ओर से महापौर इनके नेतृत्व में जनता की समस्या को लेकर जोन न्याय जनता दरबार लिया जा रहा है। बुधवार को शहर के धरमपेट जोन में जनता दरबार का आयोजन किया गया। इस जनता दरबार में बड़ी संख्या में जनता अपनी समस्या को लेकर आए थे। जनता की समस्याओं में गार्डन कचरा अतिक्रमण का मुद्दा फिर एक बार उभर कर आया है। आम्ही बाजीप्रभु नगर नागरिक मंडळाचे सगळे सभासद आहोत। आणि या ठिकाणी बगीचाचं काम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे। माननीय हायकोर्टाने याला परवानगी दिली होती आणि 4 करोड रुपये याचा खर्च केले, तरीसुद्धा याचं काम काही झालेलं नव्हतं। आम्हाला आत्ताही सांगण्यात आलं की याचे पैसे आले आहेत सरकारकडनं। माननीय सुधाकरराव देशमुखांनी याचं भूमिपूजन केलं, तेही काम अजून सुरू झालेलं नव्हतं। त्याबद्दलही आम्ही तक्रार माननीय महापौरांकडे केलेली आहे। आणि दुसरं, समाजभुवन एक बांधण्यात आलं आमच्यासाठी, त्याचा कमर्शियल उपयोग करण्यात येतो आहे। नागरिकांच्या हा कराचा कमर्शियल उपयोग कसा याबद्दलचा आम्ही तक्रार माननीय महापौरांकडे केलेली आहे। बाजीप्रभु नगर नागरिक मंडळातर्फे महापौरांनी सांगितलं, मी स्वतः येतो त्या ठिकाणी आणि बघतो आणि तुमचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। आश्वासन दिलं 31 तारखेपर्यंत ते स्वतः येणार आहे। आणि दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे तिथे गाई म्हशी आणि डुकरं यांची समस्या आहे, तर त्यासाठी सुद्धा महापौरांनी सांगितलं आहे की आम्ही त्यावर ॲक्शन घेऊ म्हणून। पण आतापर्यंत इतके वर्ष झाले आणि त्यांनी SDO साहेबांना आमच्यासमोर निर्देश देण्यात आलेले आहे की यावर ॲक्शन घेण्यात यावी म्हणून। आमचा जो एरिया आहे तिकडे ते डम्पिंग यार्ड सारखा कचरा रोज टाकला जातो। बाजीप्रभु नगर बॅक साईड पोलीस चौकीची अगदी समोरची आहे गोष्ट, तरी पण पोलीस भी कुछ करणे नाही आहे, बहुत बडी बात है। और ऑलवेज वहां से सुबह जाओ तो वही दिखता है, तो प्लीज आप उसके खिलाफ एक्शन लीजिए। और प्लीज वो, क्योंकि एरिया साफ रहेगा, इतनी कचरे की गाड़ी घूम रही है तो भी ये प्रॉब्लम है। इन्हें सोचो है ना, पूरा अभियान के आप आके देखिए, रिकॉर्डिंग करके देखिए, बिल्कुल 24/7 वहाँ पे कचरा डाला जाता है, तो ये कैसे है? मतलब पुलिस चौकी रहने के बावजूद सुधाकर नाइक को भी मेरे घर के सामने से रैली जा रही थी तो मैंने रोक के उनको सुना दी थी जो सुनाना था, क्योंकि हमको क्या मतलब है ना, हमको पॉलिटिक्स से कोई मतलब नहीं है, एक आम जनता को पॉलिटिक्स से कोई मतलब नहीं होता है। अगर आप यहाँ से चुन के आए हो तो आपको करना चाहिए काम। जनता दरबार के बारे में हमारी टीम ने महापौर संदीप जोशी से बात की तो उन्होंने बताया कि जनता की समस्या का निवारण करना ही मुख्य उद्देश्य है। समस्या है निरंतर चालू रहता, याच्यामध्ये दुरुस्ती करत राहणं याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही। त्यामुळे मागच्या आठवड्यापासून आम्ही सुरू केलेलं आहे, प्रत्येक आठवड्यात एक झोन घेत असतो आणि झोनच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी घेणं आणि जनतेच्या त्या स्वीकारण्यात सॉल्व करणं हा प्रयत्न चालू आहे। मला असं वाटतं आहे की बाबा या माध्यमातून सुरू झाल्यावर जनतेच्या समस्यांचं अनेक समस्यांचं निराकरण होत आहे। तक्रार निवारण त्यावेळेला सेंट्रलाइज व्यवस्थेत घेतलं होतं, एकाच ठिकाणी घेतलं होतं पूर्ण नागपूरचं। आता या ठिकाणी जे चालू आहे ते झोन शहा चालू आहे, त्याच्यामुळे झोन शहा छोट्या छोट्या समस्या देखील येतात आहे, जे साधं अवैध बांधकामाचं असेल किंवा पाण्याचं लिकेज असेल अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या कंप्लेंट्स या ठिकाणी आलेल्या आहेत। याचं सुद्धा मॅक्झिमम 80% समस्यांचं निराकरण या ठिकाणी होतं। आम्ही ठरवलेलं आहे, अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बाबा हे झालं पाहिजे, जनता दरबारातलं जर झालं नाही तर त्याच्यावरती आम्ही त्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार आहोत।